या सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे, पवार, केजरीवाल आणि खरगे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. कालच्या सभेनंतर आज ते काय बोलणार याकडे अर्थातच आज लक्ष द्यावं लागेल. तर आज इंडिया आघाडीची होत असलेली पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता म्हणजे थोड्याच वेळामध्ये खरं तर या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. ज्यावेळेला इंडिया आघाडीचे मुख्य नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे यामध्ये आहेत, शरद पवार, केजरीवाल आणि खरगे या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील. काल इंडिया आघाडीची बीकेसीमध्ये सभा झाली आणि त्यानंतर होत असलेली आजची ही पत्रकार परिषद. मुंबईतून आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, किती वाजता साधारणपणे आता या पत्रकार परिषदेला किती वेळात सुरुवात होईल आणि काय प्रामुख्याने मुद्दे दिसत आहेत जे आज या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जातील? गुरु, अवघ्या 30 ते 40 मिनिटात आता ही संपूर्ण पत्रकार परिषदेला जी आहे ती सुरुवात होईल. मी सध्या जिथून ही पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या ठिकाणी जे आहे ते उपस्थित आहे. आपण मागे पाहू शकतो की अनेक नेते मंडळी जे आहेत ते आता मंचावर जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद लोकसभा निवडणूक 2024 इंडिया आघाडी म्हणजे इंडिया आघाडीची संपूर्णतः ही पत्रकार परिषद असणार आहे आणि त्या अनुषंगाने आता नेते मंडळी जे आहे ते सगळं अरेंजमेंटचं काम जे आहे ते आपल्याला तयारी करताना पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या 30 ते 40 मिनिटात ही संपूर्ण पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील. शरद पवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार जे आहेत ते उपस्थित असतील. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित असतील. तसेच अरविंद केजरीवाल सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. गुरु, या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कालच मुंबईत 2 मोठ्या सभा पार पडल्या. एक म्हणजे NDA किंवा महायुतीची आणि दुसरी म्हणजे महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची. या 2 सभा पार पडल्या. दोन्ही सभेतून एकमेकांवर वा दावे प्रतिदावे विरोध टीका टिप्पणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद केजरीवाल यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाडा जो आहे तो वाचून दाखवला आणि त्या साईडनी सुद्धा तशाच उत्तरं जी आहेत ती महायुतीच्या नेतेमंडळीकडून देण्यात आली होती. त्यामुळे आज नेमका मूळ मुद्दा कोणता असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या 5ही टप्प्याच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत. संध्याकाळी 6 नंतर प्रचार जो आहे तो थांबला जाईल आणि त्याच्यानंतर 1 दिवस राहील आणि त्याच्यानंतर 20 तारखेला जे आहे ते मुंबईत 5व्या टप्प्याचं मतदान पार पडणार आणि त्याआधी ही शेवटची एकत्र संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घेण्यात आलेली आणि त्याच्यातून आता नेमका सूर कोणावर असणार आणि मुंबईतले महाराष्ट्रातले कोणकोणते महत्वाचे मुद्दे उपस्थित असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या ही माहितीवर आलेली माहिती आणि मतदानाच्या आकडेवारी यावरही बोलण्याची शक्यता जी आहे ती आज वर्तवली जाते. तर दुसरीकडे महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्रात सुरू असलेला एकंदरीत सत्तांतराचा काळ त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात वाटप झालेला पैसा आणि दावे प्रतिदावे टीका बरोबर आहे. अजय, बरेच मुद्दे त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे त्यामध्ये आता इंडिया आघाडीचे नेते कोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करतात बघावं लागेल. धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू.